आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ममदापुरात भाजपाच्या नेत्याची नागरिकांना दमदाटी, चारा नेला सगळा घराकडे, गावात तणावपूर्ण वातावरण, बाळू कदम यांच्यावर कारवाई करा, नागरिकांची मागणी. सगळीकडे महापुराने थैमान घातलं आहे, यासाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था बचाव व मदत कार्य सुरू करत आहेत. यातच आज येथील भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना दमदाटी करीत सरकारकडून मिळालेला चारा घराकडेच नेला आहे. गेल्या 3 दिवसापासून ममदापूर हे गाव पाण्याखाली गेलं आहे. यामुळे गावातील सर्व नागरिक व जनावरांना मराठी शाळेत स्थलांतर करण्यात आलं आहे. आज या स्थलांतरित जनावरांना प्रशासनाकडून चारा पुरवण्यात आला. मात्र येथील भाजपाचे नेते बाळू कदम यांनी नागरिकांना दमदाटी करून हा चारा प्रशासनाचा नाही तर मी स्वतः आणला आहे असं सांगत आपल्या घरात ओतून घेतला. यामुळे गावात भाजपा विरोधात नाराजी व्यक्त केली जात असून संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण बनलं आहे. बाळू कदम हे आपल्या प्रशासनाकडून आणलेला चारा हा आपल्या मर्जीतील कार्यकर्ते व नागरिकांना देत असल्याने काही पूरग्रस्त नागरिकांना चारा न मिळाल्याने संताप व्यक्त करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि यापुढे येणारी प्रशासनाची मदत ही थेट ग्रामपंचायत किंवा गंजी केंद्रात देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. तर बाळू कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. यावेळी उपाध्यक्ष निरंजन पाटील, अमित शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी ममदापूरहून गौतम जाधव. सर नेहमी सायंकाळी वरून आले दनगोळगे मी म्हणतो तंदे गोरमेंट होते नंग वैयक्तिक ब्लड बांधला होळी एला मुळगी ममदापूर हळी ममदापूर ಮುಳುಗಿರಿಂದ ಮೇವು ಬೇಕಾಗಿತ್ತು ರೀ ಸಣ್ಣ ಬೆಳಿಗ್ಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಮೇವು ರಾತ್ರಿ 10:00 ತಂದು ಇಲ್ಲಿ ಶಿಗಾರು ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ರು. ಬಟ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ವೈಯಕ್ತಿಕ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂತಾರಂತಾದ್ರು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮೇನ್ ರೋಡಿಗೆ ಬಂದಿತ್ತು ವೈಯಕ್ತಿಕ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಅಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅದಿರೋದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮೇವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರ್ತದೆ. ಬಟ್ ಅದು ಎಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಿತ್ತು ಅದು ಮಮದಾಪುರ ಕೇಳಕ್ಕೆ ಈ ಮೇವು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಎಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಿತ್ತು ಅದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗೆ ಗ್ರೌಂಡ್ ಇರ್ತಲ್ಲಿ ಪರಿಸಿದ್ದು ಹಸನೆ ಇರ್ತದ ಜಾಗ ಅಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಅದು ಅವಾಗ ನಾವು ಇದ್ರಿಕ್ಕಿಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಅವ್ರು ತಂದು ಹೋದಾಗ ನಾವು ಇದ್ರೆ ಅವ್ರು ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ನಾವು ರಾತ್ರಿ ತಂದು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವುದು ಬರುದಿದ್ರು ವೈಯಕ್ತಿಕ ಬರುದ ಯಾವುದು ವೈಯಕ್ತಿಕ ಇಲ್ಲ ಏನೋ ಯಾವುದೇ ಇದಕ್ಕಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ. साधारण 9:30 दरम्यान काल दुपारहूनच आम्ही म्हणजे काल सकाळपासूनच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे त्यासाठी प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना बऱ्याचदा रिक्वेस्ट केली. त्यानंतर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत चारा येतोय म्हणून सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही 9:30 ट्रॅक्टर येताना आम्ही अडवून घेताना तिथे BJP कार्यकर्त्यांनी आम्ही व्यक्तिगत आणला आहे असं म्हणून त्यांच्या घरी आणला. आणि आता तरी गव्हर्नमेंट अधिकारी सांगतात की हा गव्हर्नमेंटचा आहे. नेमकं चाललं आहे काय हा बाबा एखाद्या जिल्हा परिषदेने वैयक्तिक दिला आहे काय एखाद्या उद्योग समूहाने दिला आहे काय गव्हर्नमेंटने दिला आहे. आज हा पूरग्रस्तांच्या बरोबर त्यांच्या भावनांशी खेळ करायला लागले ते लोक. तर याचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि याची सखोल चौकशी व्हावी असं माझं आणि सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. मी अमित शिंदे, मी स्वतः पूरग्रस्त आहे. निमजापूर माझं घर आहे ते संपूर्णपणे पाण्याखाली आलेलं आहे. 1983 मोठा महापूर या ठिकाणी आज आलेला आहे आणि मदतीची आवश्यकता शासनाची असताना देखील काल या ठिकाणी झालेला प्रकार हा भयंकर आहे. शासनानं आलेला चारा कोणत्या अधिकाऱ्याला माहीत नाही, कोणत्याही ग्रामपंचायतीला इंटिमेशन नाही, तो चारा आपण व्यक्तिगत आणलेला आहे म्हणून या ठिकाणी रोडवर रोखण्यात आलेला आहे आणि या चाऱ्याचं नुकसान झालेलं आहे. कोण राजकीय श्रेयवाद घेण्यासाठी एका BJP लिडरनं हा हे केलेला आहे आणि याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. आज जर तुम्ही जर बघितला साईडनं तर चारा संपूर्णपणे गटरमध्ये पडलेला आहे. जे कोण पूरग्रस्त असेल किंवा जनावरांना हा चारा मिळाला नाही फक्त श्रेयवादासाठी झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी देखील अंधारात ठेवून अशा प्रकारचं हे कार्य झालेलं आहे आणि हा मोठा अन्याय या ठिकाणी पूरग्रस्तांच्यावर करण्यात आलेला आहे आणि हा अन्याय कुठं तर दूर झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं राजकीय श्रेय लाटणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांना समज मिळाली पाहिजे किंवा जी कोणती मदत येईल ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून आली पाहिजे. नाहीतर आम्ही सर्वजण पूरग्रस्तांच्या वतीनं योग्य लाभार्थ्यांना मिळाली पाहिजे. नाहीतर आपण सर्व पूरग्रस्तांच्या वतीनं या ठिकाणी शासनाला वेठीस धरण्याचं काम करणार आहोत.
मी आल्यानंतर या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी प्रश्न केला आहे. अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचं लिखी दिलेलं आहे की हा चारा शासकीय पातळीवर आलेला आहे आणि एका व्यक्तिगत व्यक्तीनं हा रस्त्यावर उतरण्याचा आणि जे कोणी हा कार्य केलं असेल व्यक्तिगत व्यक्तीनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं काम गव्हर्नमेंटनं करण्याचं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा खेळ पूरग्रस्तांच्या या ठिकाणी जे कोण अन्यायावरती आपण करू नका ही विनंती करतो. आता गेले चार दिवस झालं आता आम्ही चाऱ्यासाठी इथं वाट बघत होतो. आमचं पूर्ण सगळ्या चारा वगैरे काय असेल तो सगळा जुन्या ममलापूरमध्ये पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे. एकही कोणाचं घर आमचं एकदम राहिलेलं नाही. सर्व चारा वगैरे सगळं साहित्य वगैरे सगळं नासधूस झालेले आहे. आणि त्यासाठी आम्ही वारंवार पंचायतीकडे रिक्वेस्ट केली होती की चाऱ्याची काय तर जोडणी करा. आणि त्यावेळी पंचायतीनं सुद्धा जोडणी कोण दिली, तलाठी साहेबसुद्धा इथे होते, त्यांनी सुद्धा इथं चाऱ्याची रात संध्याकाळपर्यंत सोय होणार म्हणून सांगितले होते. जिल्हाधिकारी आले होते आणि त्यानंतर आम्हाला चारा संध्याकाळी आज 10 त्यांना म्हटलं, पण 10 चारा आला आणि कुणाचं वैयक्तिक असं आम्हाला समजलं. त्यानंतर आम्हाला चाऱ्याची कोणत्याही प्रकारची सोय झालेली नाही आणि आमचं जनावरांचं खूप हाल होत आहे. काय करून प्रशासनाकडून याचा आम्हाला चाऱ्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून द्यायचा आहे, कारण राहण्यासाठी घर नाही आहे, जनावरांना चारा नाही आहे. इकडं सगळीचं इकडं काय कोणतंही आम्हाला घरोघरी वस्तू काही आम्हाला इथं शिल्लक नाही आहे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर प्रशासनाकडून काय तर मदत मिळावी असं रिक्वेस्ट करतो मी.